आज किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग्स मध्ये तुमचे स्वागत करते. मी घेऊन आले तुमच्यासाठी साध्या सोप्या आणि थोड्या रुचकर रेसिपीज. पण त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे. आज आपण बनवणार आहोत गुळांबा, आमचुंदा किंवा कैरीचा मोरंबा असं म्हणतात ज्याला, जो काचेच्या बरणीत ठेवला तर वर्षभर टिकतो. इथे मी कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्यात, त्या पुसून घेणार आहे. त्यानंतर त्याच वरचं जे देठाचं टोक असतं ते कापून त्याची सालं काढून त्या किसून घेणार आहे. आता इथे किसून झाल्यावरती एक बाऊल एवढं भरून माझ्याकडे कैरीचा किस निघाला, तेवढीच मी साखर घेतली आहे. आता सर्वप्रथम आपण पॅन गरम करत ठेवू आणि त्यामध्ये ती किसलेली कैरी व साखर घालू. इथे एक बाऊल किसलेल्या कैरीला एक बाऊल साखर घेतली आहे. आता एक 2 मिनटं हे आपल्याला हे असंच हलवत राहायचं आहे. एक बाऊल साखर व अर्धा बाऊल मी इथे गूळ घेतलेला आहे. आता तो गूळ देखील याच्यात घालायचा आहे आपल्याला आणि छानपैकी सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे. आता आपली साखर देखील वितळते, गूळ देखील वितळायला आला आहे. गूळ वितळायला सुरुवात झाली की त्यामध्ये मी इथे 5 लवंगा घालणार आहे. पुन्हा एकदा सर्व छानपैकी मिक्स करून घेऊ. इथेही देखील मी मीडियम टू लो फ्लेमवरती गॅस ठेवलेला आहे. गूळ पूर्णपणे वितळल्यावर तुमच्या लक्षात येईल किती मस्त कलर आला आहे ना. बऱ्यापैकी आता ते घट्ट देखील होत आला आहे. आता यामध्ये आपल्याला 1/2 टीस्पून मीठ, 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर आणि 1 टेबलस्पून जिरा पावडर हे सर्व घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला मुरंबा पूर्णपणे सुकू द्यायचा नाही आहे, कारण तो थंड झाल्यानंतर आणखीन सुकतो. त्यामुळे जाम जसा असतो आपला त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हा मुरंबा किंवा गुळांबा ठेवायचा आहे. पूर्णपणे थंड झाल्यावरती काचेच्या बरणीत ठेवा व वर्षभर वापरा. चपातीबरोबर किंवा ब्रेडबरोबर अतिशय मस्त लागतो. लहान मुलांसाठी तर मेजवानीच आहे. कसा वाटला तुम्हाला हा वर्षभर टिकणारा गुळांबा मुरंबा, तर कमेंट करून नक्की सांगा मला. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.